आपल्या नगर जिल्ह्यातील अकोले तालुका ओळखला जातो येथील निसर्ग सौंदर्य आणि महाकाय सह्याद्रीमुळे. आपल्या नगर जिल्ह्यातील कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग मदन कुलंग ही गिरीशिखरे नेहमीच गिर्यारोहकांना भुरळ घालत आलेली आहेत. परंतु या सर्वच पर्वतांवरून दिसणारे नाफ्ता डोमा शिखर आजही अतिशय दुर्गम आहे. अत्यंत कठीण या श्रेणीमध्ये हे शिखर येत असल्या कारणाने खूपच कमी गिर्यारोहक येथे जातात. नाफ्ता डोमा या सयामी जुळ्यांप्रमाणे भासणारे शिखर सर करायचे तर तुम्हाला तुमच्या सोबत योग्य प्रशिक्षित मार्गदर्शक असणे आवश्यक आहे. पाचनई या गावापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर नाफ्ता डोमा शिखर आहे. येथून दिसणारे सह्याद्रीचे विराट स्वरूप आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकते. नाफ्ता डोमा शिखर सर करतानाचा हा पहिलाच व्लॉग आहे. याचा पहिला पार्ट आधीच पोस्ट झालाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा आणि ट्रेक कॅम्प या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आता आम्ही डोम्या डोंगराच्या एकदम खाली आहे आणि नाफ्ता आणि डोम्या तो एक डुओ आहे जो आपल्याला कोकण कड्यावरून पण नेहमी दिसत असतो हरिश्चंद्रगडाच्या. आणि आता तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर तो समोर एकदम आपल्याला रोहिदासचा कडा दिसतो आहे. आणि त्या रोहिदासच्या कड्याच्या बाजूलाच तिथं वर तारामती शिखरसुद्धा दिसतं आहे. बाजूला सीतेचा डोंगर दिसतो आहे, खाली हापाटा कडा, आणि तिथून आम्ही वर आलो. वर आल्यानंतर आता इथं तुम्हाला तेव्हा डोम्यावर क्लाईम करायचा आहे जो लास्टचा पीक आहे. सो दोन ठिकाणी ॲक्च्युली रॉक पॅच आहे जो आपल्याला क्लाइम करत जावा लागतो आणि त्यासाठी एक्सपर्टीजची गरज पडते. सो असं बिना एक्सपिरियन्स इथं येऊ नका. आणि बजरंग आमच्याबरोबर होता, तो वर आता रोप फिट करतो आहे. आणि आता आम्ही एक थोड्या वेळामध्ये काही सेफ्टी मेजर्स आहेत ते सगळं झाल्यानंतर आम्ही आता क्लाइम्बिंग सुरू करूया. आणि आय डोंट नो, मला क्लाइम्बिंगचं बहुतेक शॉर्ट घेता येणार नाही कारण मला स्वतःला वर जायचं आहे. तर होप सो, पण तुम्हाला आता हा एक थ्रिल तुमच्या लक्षात येत असेल कसा करायचा आहे. मल्हारचा फर्स्ट टाईम आहे, सो खूप आ करून असं वर बघतो येतो की मी कुठं जायचं आहे मला आणि काय करायचं आहे. वर बजरंग रोप फिट करतो आहे, तो सोलो क्लाइम करून गेला आहे वर. काय वाटतं मल्हार तुला? थोडीशी भीती आणि भरपूर एक्साइटेड आहे. काय मल्हार निघालाय आता क्लाइम करत वर. कमॉन मल्हार, यस, इकडं माग नाही बघायचं, समोर बघत चल. बॉडी जास्तीत जास्त दगडांना चिटकून ठेवायची. हा, व्हेरी गुड. जा वर, सरळ वर, स्ट्रेट, रोपच्या साईडने नको जा तू, स्ट्रेट वर, स्लोली, घाई नाहीये, जा सरळ जा. विशाल सर आले दादा शेवटून. सर खूप फास्ट आले तुम्ही, खूप फास्ट आले. स्वास इथं एका बाजूला खोल दरी आहे आणि तिथून आपल्याला चालत वर शिखरापर्यंत जावं लागतं धुण्याच्या. आणि माझ्या मागं नाफ्ता आहे,
आणि नाफ्ता आणि डोमा हे ड्यू आहेत. म्हणजे तसं पहिलं तर एकच डोंगर आहे, पण एका छोट्याशा नॅचरल पूलने ते जोडले गेलेले आहेत. ती त्यांच्या मधली घळ आहे ती. आणि नाफ्ता आणि डोमा हे दोन असे डोंगर आहेत की ज्याच्यावरून आपल्याला खूप मोठा परिसर बघायला मिळतो. आणि टीम तर दोघांना वर गेले होते. आणि तुम्ही जर बघाल इथून सगळा हा मोठा परिसर आपल्या बघायला मिळतो. तसं मी वर गेल्यानंतर पुन्हा एकदा शॉट घेईल आणि तुम्हाला सगळं सांगेल की काय काय आहे इथून सीन, काय फील होत आहे ते. हा हो हो भीती वाटण्यासारखं आहे. इथून बघितलं ना. सो आत्ता आम्ही नाफ्ता आणि डोमा ह्या दोन डोंगरांवर आलो. बजरंग आम्हाला अगदी व्यवस्थितपणे घेऊन आलो आणि अतिशय अवघड रॉक पॅच होता. आणि त्या रॉक पॅचवर म्हणजे इतर ठिकाणी आपण जेव्हा फ्री क्लाइंब करतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी रॉक खूप हार्ड असतात, पण डोमा हा असा डोंगर आहे नाफ्त्याच्या बाजूचा की जिथले रॉक खूप ठिसूळ आहेत, त्याच्यामुळे फ्री क्लाइंब करणं आहे ना अतिशय जिकरीचं काम आहे आणि खूप जास्त अवघड आहे ते. ज्या वेळेला बजरंग पहिली रॉक क्लाइंबिंग करून वर गेला आणि नंतर त्यांनी खाली रोप सोडला आणि मग मी ज्या वेळेला वर येत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरंच फ्री क्लाइंबिंग इथे किती जास्त रिस्की आहे. सो तो एक्सपर्ट आहे आणि त्यामुळं त्यांनी ते केलं. सो बाकी लोकांनी येताना खूप काळजी घ्यायची कधी. आणि वर आल्यानंतर एक लक्षात येतं आहे की इथं जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो म्हणजे तुफान आहे. बजरंग तसं समजून सांगेल तुम्हाला परिसरातले एक एक डोंगर. बजरंग तू सांग काय काय कोणते कोणते डोंगर आहेत आपल्या आजूबाजूला. आता हा दिसतोय हा लास्ट नंबरचा जो आहे आजोबा. आजोबा झाल्यानंतर तिथे भुईरीचं दार आहे. भुईरीचं दार कात्राबाई. कात्राबाई झालं गवळदेव. गवळदेव झालं घनचक्कर. घनचक्कर झाल्यानंतर शिरपुंजाचा भैरवगड शेवट लास्ट असं आहे. त्याच्या मागं जर बघितलं हा त्याच्या मागं दिसते बघा. हा त्याच्या मागे पण दिसतो आजोबा आहे. आजोबा म्हणजे वाल्मिकी ऋषींची समाधी असं इकडचे लोक म्हणतात. आणि तिथं हा जो समोर दिसतो आजोबा आहे. आजोबा म्हणजे वाल्मिकी ऋषींची समाधी असं म्हणतात लोक. आणि तिथं पाळणासुद्धा आहे ना लव आणि कुशचा पाळणासुद्धा आहे. आणि त्याच्या मागं तुम्ही जर लांबपर्यंत बघितलं मे बी कॅमेऱ्यात दिसते का नाही आय डोंट नो, पण आम्हाला इथून तो व्ह्यू दिसतोय. सो कुलंग त्याच्यानंतर मदन आणि अलंग हे जे तीन अतिशय अवघड गड आहेत आपल्या महाराष्ट्रातले हे आम्हाला इथून मागं दिसत आहेत. त्याच्या बाजूला मला वाटतं तो साकिरा आहे ना. हां साकिरा. आणि साकिराच्या बाजूला कळसुबाईसुद्धा आम्हाला दिसतो आहे. आणि इकडं जर ह्या पट्ट्यामध्ये बघितलं जसं आत्ता यांनी सांगितलं घनचक्कर आहे आपल्या महाराष्ट्रातला थर्ड हायेस्ट पीक आहे. त्याच्या बाजूला गवळदेव आहे जो चौथा हायेस्ट पीक आहे म्हणतात. आणि मग तिथं आम्हाला समोर शिरपुंजाचा भैरवगडसुद्धा दिसतो आहे. आणि विशेष म्हणजे हा जो समोरचा पट्टा दिसतो आहे हा आहे कलाडगड. आणि त्याच्या बाजूला कोंबड किल्ला आहे म्हणतात. कोंबडा हां कोंबडा म्हणतात त्याला आणि त्याच नावाने ओळखलं जातं. तुम्ही थोडंसं पुढे इकडे आले मल्हार इकडे पुढे थोडं हा खालचा भाग दाखव. सो हा एक कडा दिसतोय का इथं असा पूर्ण एक कडा दिसतोय आणि तो असा असाच तिथं समोर चालला. हा कडा यालाच हापाट्याचा कडा म्हणतात. आणि खूप म्हणजे हापाट्याच्या कड्याच्या खाली जरी तिथं गेलं ना तरी तिथं खूप जास्त भीती वाटत असते. आणि आम्ही त्याच्यापेक्षा खूप जास्त उंचीवर आहोत आत्ता. आणि हापाट्या कड्याकडनं आपण सरळ सरळ गेलं तर हा सीतेचा डोंगर ना बरोबर. हां हा सीतेचा डोंगर. आणि त्या सीतेच्या डोंगराच्या मागच्या बाजूला आपल्याला तारामतीचं शिखर दिसतं आहे हरिश्चंद्रगडावरचं. त्याच्या खाली कोकण कडा आहे.
तो सुद्धा इकडनं दिसतो आणि तिथंच बाजूला त्या धारेने गेलं तर आपल्याला समोर रोहिदासचं शिखरसुद्धा दिसतं. तिथं मागं पिंपळगाव जोगा धरण आहे, याच्यात दिसतं आहे का आपल्याला? तर पिंपळगाव जोगा धरणसुद्धा आहे तिथून मागं स्पष्ट दिसतं आहे ते. आणि ही बाजूला समोरची सगळी जीवधनची रांग आहे अख्खी. माळसेज घाटामधून आपल्याला हा प्रदेश दिसत असतो बाजूला, आणि ही संपूर्ण जीवधनची रांग आहे. समोर जीवधनचा किल्लासुद्धा तुम्हाला दिसतो. आता थोडंसं धुरकट आहे आणि म्हणजे असं एक खूप सुंदर असा प्रदेश इथं आहे. फोटोज भरपूर काढलेले आहेत मी, ओमकारला पाठवणार आहे. ओमकार, तुझ्यासाठी काम केलं आहे मी आता मार्किंगचं सगळं, तर हे सगळं करायचं आहे. आणि यस बजरंग, इकडे बजरंगमुळेच हे शक्य आहे. बजरंगला इथला कानाकोपरा माहिती आहे, प्रत्येक गोष्ट इथली माहिती आहे. कुठं भीती आहे, कुठं काय, कुठल्या दऱ्या आहेत, कशा आहेत, सगळं त्याला माहिती आहे. सो जर कोणाला इथं यायचं असेल नाफ्ताला, तर प्रत्येकाने इथं येत असताना बजरंगलाच कॉन्टॅक्ट करायचा आहे. माझ्याकडनं नंबर घ्या बजरंगचा, आणि माझ्या इथं या ब्लॉगमध्ये सुद्धा मी खाली बजरंगचा नंबर देऊन ठेवणार आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणार आहे. सो बजरंगला कॉन्टॅक्ट करायचा आहे. एकटे दुकटे येऊ नका. तुम्हाला माहीत असेल नॉलेज सगळं, तरीसुद्धा तुम्ही इथं बजरंगला घेऊनच या, हे माझं तुम्हाला रेकमेंडेशन आहे हायली. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी मला सांगायची की जर तुम्हाला ग्रुप घेऊन यायचे आहेत तो उगाच असं ते आलंगमदन कुलंगला पण आजकाल आपण बघतो 50, 100, 150, 200 काही लोक घेऊन येतात, असे ह्या जागा नाही आहेत. या जागा 7 लोकं 8 लोकं मॅक्झिमम 10 लोकं तेवढे घेऊन येण्याच्या जागा आहेत. कारण इथं खूप हाय रिस्क असते, जेवढे लोकं कमी तितकी रिस्क कमी. सो खूप कमी लोकांना इथं घेऊन या. ज्यांची ती क्षमता आहे, ज्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे, तेवढ्याच लोकांना इथं घेऊन या. कारण खूप अवघड जागा आहेत, इथून रेस्क्यूसुद्धा खूप अवघड असतो. आणि जितके कमी लोक ना तेवढी रिस्क खूप जास्त कमी असते. त्याच्यामुळं येत असताना ग्रुप्सला सांगतो मी. बाकी जर तुम्हाला यायचं आहे तर मी रेकमेंड करेल 8-10 लोकांच्यावर लोक आणू नका. आणि बजरंग आहे, काही मदत लागत असेल इथली कसली तर मला कॉन्टॅक्ट करा, बजरंगला कॉन्टॅक्ट करा, आमच्या दोघांचे नंबर तुमच्याकडे. सो बाय.